Hello friends, welcome back to my channel. Today we are going to learn standard 3rd, page number 11, subject English. Topic name is Riya in the city. 2. This is activity 2. City manje shahar. Baga magcha video madhe apan ithe village बघितले होते म्हणजे खेडे गावातील किराणा दुकान बघितले होते तर या पेज वर आपण शहरातील किराणा मालाचे दुकान शहरामधील ग्रॉसरी शॉप पाहणार आहोत ओके तर ही रिया आहे रिया तिच्या आई सोबत या शहरातील शहरामध्ये राहते आणि ती तिच्या आई सोबत काही किराणा मालाचे सामान खरेदी करण्यासाठी आई सोबत आलेली आहे तर या चित्रामध्ये बघा आपल्याला काय काय दिसत आहे इथे तिने ही एक ट्रॉली घेतलेली आहे याला काय म्हणतात ट्रॉली तर या ट्रॉली मध्ये आपण या मॉल मधील किंवा ग्रॉसरी शॉप मधील आपल्याला जे काही सामान घ्यायचे आहे ते आपण या ट्रॉली मध्ये घ्यायचे ठेवायचे इथे आपल्याला पिशवी वगैरे काहीही घेऊन जावे लागत नाही जसे की आपण शहरामध्ये पिशवी घेऊन जातो आपलं सॉरी खेडे गावामध्ये सॉरी आपण खेडे गावामध्ये पिशवी घेऊन जातो तर शहरामध्ये इथे ट्रॉली असते बघा इथे काय दिसत आहे बिस्किट्स सॉस दिस इज व्हॉट अनादर थिंग this is grains, bread. This is बघा इथे लिहिलेलं आहे हे कशाचं तरी पाउच आहे इथे गुळ आणि इथे ऑइल दिस इज पिकल हे लोणचं आहे दिस इज ऑइल बघा कोकोनट ऑइल नाव दिस इज चिप्स पोटॅटो चिप्स मॅगी अशा प्रकारे इथे वेगवेगळे पदार्थ या रॅकमध्ये ठेवलेले आहेत आणि इथे बिलिंग करत आहे बिलिंग हे इथे कम्प्युटरवर करतात शहरामध्ये किराणा मालाचं बिलिंग यादी हे या कम्प्युटरवर करत असतात तर पाहूया आपल्याला ही रिया काय सांगते लिसन केअरफुली लुक इन टू युअर बुक अँड से विथ मी लक्ष देऊन ऐका पुस्तकात पाहून माझ्याबरोबर म्हणा देअर्स अ ग्रोसरी शॉप नियर माय हाऊस माझ्या घराजवळ किराणा मालाचे दुकान आहे देअर वी बाय ग्रेन्स ऑइल साल्ट शुगर बिस्किट्स अँड मेनी अदर थिंग्स तेथे आम्ही अन्नधान्य तेल मीठ साखर बिस्किट आणि इतर आणखी काही गोष्टी वस्तू विकत घेतो कॅन यू नेम देम तुम्ही त्यांची नावे सांगू शकता का असेही रिया म्हणते नेक्स्ट आय ॲम इन स्टँडर्ड 3 मी इयत्ता 3रीच्या वर्गामध्ये आहे I go to school by bus. मी शाळेमध्ये म्हणजे मी शाळेत बसमध्ये बसमधून जाते मी शाळेला बसमधून जाते We learn मराठी English, mathematics and study our environment. आम्ही शाळेमध्ये मराठी English, mathematics, गणित आणि पर्यावरण हे विषय शिकतो आवर इंग्लिश टेक्स्ट बुक इज कॉल्ड माय इंग्लिश बुक 3 आमच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकाला माय इंग्लिश बुक 3 असे म्हणतात बघा विलेजमध्ये प्रिया तिच्या शाळेला चालत जाते तर इथे सिटीमध्ये शहरामध्ये ही रिया तिच्या शाळेत बसने जाते ओके नाव वी लर्न द इंग्लिश वर्ड्स मीनिंग इन देअर मराठी ओके आता आपण
इंग्लिश वर्ड्सचे मीनिंग बघणार आहोत मराठीमध्ये. ग्रॉसरी शॉप म्हणजे किराणा मालाचे दुकान. हाऊस घर. वी आम्ही. बाय विकत घेणे. ग्रेन्स अन्नधान्य. अन्नधान्य म्हणजे गहू ज्वारी बाजरी. ऑइल तेल. साल्ट मीठ. शुगर साखर. थिंग्स वस्तू. नेम म्हणजे नावे. स्टँडर्ड इयत्ता थ्री तिसरी. गो म्हणजे जाणे. स्कूल शाळा. बस म्हणजे ही बस बघा. लर्न शिकणे. मॅथमॅटिक्स गणित. स्टडी अभ्यास. एन्व्हायरमेंट पर्यावरण. इंग्लिश इंग्रजी टेक्स्टबुक पाठ्यपुस्तक. ओके धीस टॉपिक रिया इन द सिटी टू इज फिनिश इज कंप्लीटेड. थँक यू फ्रेंड्स. लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल.